माझा आवाज येतोय सगळ्यांना? हो सर, व्हिडिओ क्लिअर दिसतोय? कल्पना देण्यासाठी, त्याचं नियोजन करण्यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना बोलवलंय. विषय असा आहे, पुढचे साधारण 60 दिवस आपल्या हातात आहे धरून चला, कारण आपण 25 तारीख धरली तर 65 दिवस भरतात त्या हिशोबाने, परंतु कमी जास्त करून 60 दिवस हातात आहेत. 60 दिवसामध्ये जे आपण वर्षभर केलंय ते वर्षभराचं जेवढं झालं नाही त्याच्याहीपेक्षा जास्त आपल्याला 60 दिवसात करायचं आहे. हे 60 दिवस म्हणजे आपला विद्यार्थी इथून पुढे 12वीपर्यंत फ्री शिकणार आहे, अशा पद्धतीने आपल्याला त्याची तयारी आता घ्यायची आहे. त्यासाठी महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला सकाळ संध्याकाळ त्याला वेळ द्यावाच लागणार आहे. आतापर्यंत माझं काम होतं, इथून पुढेही माझं काम चालूच राहणार आहे, त्याच्यात बिलकुल कमी पडणार नाही. उलट दिवसागणिक त्याच्यामध्ये मी प्रयत्न चालू असतात की नवीन काय द्यायचं, ते जे काही येतं आहे ते आपला विद्यार्थी आपला पाल्य डोकं लावून सोडवतो की नाही हे जास्त महत्त्वाचं आहे, कारण त्याचं वैयक्तिक डोकं त्याला चालतंय की नाही. म्हणजे तो ज्या पद्धतीने आता त्यांचे दोन दोन तीन तीन रजिस्टर घरामध्ये भरलेले असतील, तर त्या भरलेल्या रजिस्टरमध्ये आत्तापर्यंत तो चालत होता, इथून पुढे तुम्ही करा की त्याचं जे ठेवलेलं रजिस्टर आहे ते एकदा उकला, त्याच्यामधली गणितं त्याला शॉर्ट आउट करून देत चला. म्हणजे तुम्ही, तुम्हाला ज्याला पण जमत असेल, एखाद्याचा वडील ते करू शकत असेल तर त्यांनी ती प्रश्न काढा, मी तर देतच राहतोय. परंतु मी दिलेला प्रश्न, समजा आजच आता एक प्रश्न, समजा जसं की सोहमचा प्रश्न होता की पक्ष्यांच्या थव्यातील एक चतुर्थांश पक्षी, तर तिथे 1/4 असा दिलेला अंक आहे, 1/4 असा अंक दिलेला आहे. एखाद्या वेळेस काय होतं, सेम क्वेश्चन तसाच्या तसा प्रश्न, फक्त तिथे काय देतात, 1/4 असा शब्द देऊ शकतात. मग तो 1/4 जरी शब्द आला तर आपला पाल्य, आपली मुलगी, आपला मुलगा एका शब्दामुळे त्या प्रश्नावर अडू शकतो. अर्थात ज्या वेळेस त्यांना अशा प्रकारचे प्रश्न शिकवले, त्यांना 1/4 शिकवलं, 1/2 शिकवलं, 1/3 शिकवलं, 1/5, 1/8, 1/9 आणि 1/10, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. परंतु काळाच्या ओघामध्ये काय होतं की मुलं विसरतात. एक गोष्ट, जसं मुल लहान होत जातं, आपण आता लहानाचे मोठे झालोत मुलं, परंतु जर लहान मुलांकडे विचार केला आपल्या घरामधले, जसं की तुमचाच मुलगा समजा, ज्या वेळेस तो 6 महिन्याचा होता तर आईला ओळखत होता, 8-10 महिन्यानंतर वडिलाला ओळखायला लागला, 12 महिन्याचा झाला घरातल्या सगळ्या मंडळीला ओळखायला लागला, वर्ष-1.5 वर्षाचा झाल्याच्यानंतर आजूबाजूचे मित्रमंडळी ओळखायला लागला, त्यांच्यासोबत फिरायला लागला, म्हणजे त्यांच्याकडे जायला लागला. पण त्याची एखादा समजा बाहेरचा व्यक्ती 8 दिवसानंतर आला, इवन वडील लहान असताना वडील जरी 1 महिना भेट नाही झाली तर तो वडिलांना ओळखत नव्हता का? 1 महिन्याच्या भेटीत तो वडिलांना त्यावेळेस विसरू शकत होता, कारण त्याची जी स्मरणपटल होतं, स्मरणपटलावर राहण्याच्या ज्या गोष्टी होत्या त्या 1 महिन्याच्या ह्याच्यात सगळं विस्मरण होऊन जात होतं. तसं आज आपला मुलगा, आपली मुलगी, एक गोष्ट जर 1 महिना घडली नाही पुन्हा, तर 1 महिन्यामध्ये त्यातली 50% विसरलेली असते, हे मानसशास्त्र आहे. आणि 1 महिन्यात जर त्याने ती गोष्ट 2-2.5-3 महिने पुन्हा रिपीट केली नाही तर तो क्लिअर झालेला असतो. नवीन ॲक्सेप्टिंग पॉवर मुलांची खूप असते, नवीन ग्रहण करण्याची शक्ती खूप असते. तुमच्या माझ्यापेक्षा मुलं जास्त ग्रहण शक्ती त्यांची असते, ॲक्सेप्टिंग पॉवर त्यांची खूप असते, खूप घेतात. परंतु त्यांची सध्याची स्थिती अशी असते की जेवढं आपण ग्रहण केलं तेवढंच सोडण्याचा सुद्धा स्पीड त्यांचा तेवढाच असतो, म्हणजे मागचं सोडायचं आणि पुढचं घ्यायचं. तर आपल्याला मागचं नाही सोडायचंय, नवीन तर घ्यायचंच आहे, परंतु मागचं दार बंद करायचंय. आणि मागचं दार बंद करण्यासाठी नवीन देत असताना, बघा तुम्ही पाहिलं असेल, तुम्ही बरेच पालक सगळे सुज्ञ आहात, शिकवताना मी म्हणजे बरेच प्रश्न, जसं समजा नवीन सुरुवात केली एखाद्या घटकाला की एक अतिशय सोपा प्रश्न देतो, दोन तीन सोपे प्रश्न देतो आणि एक अचानक मोठा अवघड प्रश्न टाकतो, मग मुलं लगेच बुचकळ्यात पडतात. मग दोन तीन अवघड प्रश्न त्यांना शिकवायचे आणि पुन्हा एक सहज सोपा प्रश्न घ्यायचा, अवघड प्रश्न ते लगेच जमायला लागतात आणि सोपा प्रश्न तो परत विसरतो. म्हणून ही अशी, ही शिकवण्याची माझी पद्धत अशी आहे की
सोप्याकडून अवघडाकडे जायचं आणि पुन्हा अवघडाकडून सोप्याकडे यायचं आणि मग बॅलन्स करायचं मुलांना त्या ठिकाणी. तर आपल्याला इथून पुढे काय करायचं आहे की तुमची जी मुलं आहेत त्यांना एकदा पुन्हा फ्रेश करायचं. आता रिफ्रेश माझ्याकडे ती वेळ नाही आहे कारण मला त्यांना नवीन द्यायचं आहे, परंतु तुम्ही त्यांच्यासाठी आपल्या रजिस्टरमधले मागे झालेली जी प्रश्न आहेत जसेच्या तसे प्रश्न काढा आणि त्याला सोडवायला द्या. तो सोडवतो का? तो सोडवत असेल तर निश्चित गुड अँड वेल, पण जर तो सोडवत नसेल तर निश्चितपणे त्याला ते रजिस्टर पुन्हा एकदा रिपीट करण्याची गरज आहे. ते रिपीट रजिस्टर रिपीट करत असताना हे जे पुढचं चालू आहे हेही मात्र सोडून चालणार नाही. त्याच्यामुळे होणार काय आहे की त्याची रिव्हिजन होईल, त्याला ते प्रश्न परत एकदा सोडवावे लागतील. जसं की मूळ संख्यापासून त्याला विचार करावा लागेल. मूळ संख्या असेल, वर्गसंख्या असतील, घनसंख्या असतील, समसंख्या, विषमसंख्या, नैसर्गिक संख्या, पूर्णसंख्या, पूर्णांक संख्या, या सगळ्या गोष्टीचा त्याला विचार करावा लागेल. आणि विचार करीत असताना त्याची निश्चितपणे रिव्हिजन होणार आहे. आता मी जे प्रश्न टाकतोय, माझ्याकडून जे प्रश्न यायला सुरुवात झालेली आहे ते कुठल्याही चॅप्टरला रिलेटेड नाही आहे, म्हणजे चॅप्टरमधलेच आहेत, परंतु एकच चॅप्टर धरून आपण चाललेलो नाही आहे. मुद्दामहून एक क्षेत्रफळाचा प्रश्न असेल, एक लसावी मासावीचा प्रश्न असेल, तर एखादा प्रश्न हा आपण जसे उरलेले पक्षी शोधा किंवा तसा जो प्रकार आहे त्यातले असतील, एखादा संख्याज्ञानावर पहिल्याच घटकावर प्रश्न असेल, हे अशा प्रकारचे प्रश्न आल्यामुळे काय होतं की मुलांना ते प्रत्येक प्रकरण रिव्हिजन व्हायला लागलेली. परंतु मग हे होत असताना दिवसभरात 15 प्रकरणाचे जर 15 प्रश्न आले तर त्याची निश्चितपणे रिव्हिजन होणार आहे. पण मग त्याला सगळे येतात का हे जाणून पालकांनी घ्यायचं आहे. आता त्याच्यामुळे तुमच्या खांद्यावरती जबाबदारी आलेली आहे. इथून पुढे 2 महिने विद्यार्थी, शिक्षक आणि पालक हे 3 घटक फार महत्त्वाचे आहे. त्याच्यामुळे तुम्ही काय करा की त्याच्याकडे काळजीपूर्वक लक्ष द्या. तुम्ही त्याला नाही सांगितलं तर चालेल, परंतु त्याला ते येत नाही हे समजून घ्या जर येत नसेल तर. आणि जर येत नसेल तर मग याचा अर्थ असा होतो की त्याची रिव्हिजन कमी पडलेली आहे. मी दर तासाला त्यांना सांगतो की तुम्ही नाही नवीन केलं तर चालेल, नवीन काहीही करू नका, परंतु जे शिकवलंय ते निश्चितपणे तुम्हाला आलं पाहिजे. जर आलं नाही तर मग मी शिकून फायदा काय होणार नाही ना इतक्या दिवसाचा. त्याच्यामुळे त्यांनाही मी सांगितलं, कदाचित तुम्हीही ऐकलेलं असेल, की आतापर्यंत आपली शिकायची वेळ होती, इथून पुढे आता ओकायची वेळ आहे. जे आपल्या स्टॉक केलाय तो स्टॉक आता बाहेर काढण्याची गरज आहे. तुम्हाला रिव्हिजन म्हणजेच दररोज नवीन नवीन प्रश्न मुलांना येणार आहे. ती प्रश्न आपण त्यांना का येत नाही या गोष्टीकडे विचार करण्याची गरज आहे. अशा पद्धतीने आता तुम्ही निश्चितपणे माझ्यासोबत बोलू शकता. तुम्ही मला खूप वेळ ऐकलंय मी काय सांगतो हे सगळं निश्चितपणे अगदी सगळ्यांनी शांतपणे ऐकून घेतलं. आता तुमचे थोडेसे बोला, तुम्ही बोला. सुरुवातीला तो सैनिक वर होता. बिलकुल. आणि सैनिकीच्या उद्देशानं त्यांनी एक्झाम झाल्यापासून तो रिलॅक्स झाला की मला नवोदयला जायचं नाही, मला सैनिकला जायचं होतं असं समजून त्यांनी ते माइंडसेट त्याचं असं झालं की मी आता सैनिकची परीक्षा पास आउट होतोय किंवा मी दिलेली आहे, त्याच्यामुळे त्यानंच ह्याच्याकडे दुर्लक्ष केलं असं मला तिने सांगितलं. मी जास्त नसतो घरी. बरोबर. कंटिन्यू फील्ड वर असल्यामुळे मला ते सांगितलं तिनं. नाही पण आता मी त्याला सांगतोय काय करा. सैनिक स्कूलचा तर निश्चित आपल्या विद्यार्थ्यांचा अभ्यास झालेला आहे. सैनिक स्कूलची परीक्षा आपण पार केलेली आहे, स्कॉलरशिपची परीक्षा आपण पार केलेली आहे. नाही नाही मी त्याला हे पण सांगितलं की आपल्याला पास आउट व्हायचंय किंवा क्वालिफाय व्हायचंय. बिलकुल क्वालिफाय व्हायचंय निश्चितपणे. आपल्याला जायचंय का नाही तो प्रश्न पुढचा राहिला. तो पुढचा प्रश्न आहे. तुला क्वालिफाय व्हायचे, सैनिकला पण क्वालिफाय व्हायचंय, त्याच्यानंतर नवोदयाला पण क्वालिफाय व्हायचंय. क्वालिफाय झाल्यानंतरचा प्रश्न आहे तुला नवोदयाला जायचंय का सैनिकला जायचंय. बिलकुल बिलकुल. आमच्या वेदांत सोबत क्वालिफाय घटना घडली होती. निश्चितपणे वेदांत सोबत हीच घटना घडली होती की त्याने सैनिक स्कूल पण क्वालिफाय केलं आणि नवोदय पण क्वालिफाय झाला. आणि मग आपल्या पुढे ऑप्शन राहील. जर समजा आपण इथून पुढे त्याने नवोदय जर विचार नाही केला. नवोदय आणि सैनिक स्कूल याच्यामध्ये फार मोठा तफावत नाही आहे, अगदी सेम आहे. तफावत आणि फरक एकच आहे की सैनिक नवोदय फुकट आहे, फुकटची किंमत नसते, आणि सैनिक स्कूल फार मोठ्या पैशाची मोठी फीस आहे.
तर तेवढीच तफावत आहे, बाकी निश्चितपणे सैनिक स्कूलपेक्षा नवोदय कुठेही कमी नाही. आणि त्याच्यामुळे त्याला सांगा की आता आपल्याला इथून पुन्हा एकदा लढाईची तयारी करायची आहे 2 महिन्यामध्ये. दुसरे बोला पालक, कुणी बोलायचं असेल तर अगदी हँडरेज केला तरी चालेल, मुलांनी हँडरेज करून द्या. एक मिनिटासाठी मी स्पॉटलाइट होतो एकदा. सर माझ्या मम्मीला बोलायचंय. बाळा हँडरेज कर एकदा. नमस्कार सर. हाँ ताई, नमस्कार नमस्कार, वेलकम तुमचं, बोला. याला मी हा पुस्तकामधले टेस्ट सोडवतोय, त्याच्या व्यतिरिक्त पण रजिस्टर मधले क्वेश्चन द्यायचे का? हो ताई बिलकुल. आणि महत्वाची गोष्ट, आता ताईने जो प्रश्न विचारला तो खूप छान गोष्ट आहे. करायचंय काय, आपण सर्व पालकांनी लक्ष द्या की जसं म्हणजे तुमच्या पाल्याने जो प्रश्न सोडवला तो आला तर खूप छान, जर त्याला प्रश्न आला नाही, समजा प्रश्नपत्रिका सोडवली आहे आपण. एक मिनटं, मी आता स्पॉटलाइट होतो. हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे की आपण प्रश्नपत्रिका समजा विद्यार्थ्याने सोडवली तर त्याच्यामध्ये त्याला काय आलं हे आपल्याला जास्त मॅटर नाही करत आता. की बाबा म्हणजे आपण या गोष्टीमध्ये खुश होण्याची गरज नाही आहे की माझ्या मुलाला 80 पैकी 70 प्रश्न बरोबर आलेत. हे ते 70 प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचे बिलकुल नाही आहेत. माझ्या मुलाचे 10 प्रश्न चुकलेत आणि ते कोणते चुकलेत त्याचा आपल्याला शोध घ्यायचा आहे, कुठल्या घटकावरचे चुकलेत त्याचा शोध घ्यायचा आहे. आणि ते चुकलेले प्रश्न आपल्याला पुन्हा सोडवून घ्यायचे. मग ते कुठल्या घटकावरचे चुकलेत, मग त्याचा तो भाग कच्चा आहे का. एक प्रश्न चुकला त्या घटकावरचा ठीक आहे, दुसरा प्रश्न चुकला त्या घटकावरचा ठीक आहे, तिसरा जर तरी चुकत असेल तर याचा अर्थ त्याचा तो घटक कच्चा आहे आणि त्या घटकावर आपल्याला काम करायचं आहे. म्हणजेच इथून पुढे आपल्याला हेही करायचे की त्याची प्रश्नपत्रिका चेक करताना काळजीपूर्वक या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे की त्याने जे प्रश्न सोडवलेत ते योग्य पद्धतीने सोडवलेत का त्याने अंदाजे उत्तर काढलंय, अंदाजे दगड मारलाय आणि त्याचा बरोबर लागलाय. प्रत्येक दगड अंदाजे मारलेला प्रत्येक वेळेस बरोबर लागतोच असं नाही. त्याच्यामुळे एक प्रश्नपत्रिकेत 10 चुकले, जो दगड मारतो अचानक त्याचे असे एवढा मोठा अपडाऊन असतो. एका प्रश्नपत्रिकेत 80 मार्क्स 80% पडले असतील, एकात 90% पडले असतील, एवढा मोठा गॅप नसतो. गॅप किती असतो, समजा आपला जर अबो 90 असेल, 90%च्या वर चालत असेल, तर एखाद्या वेळेस 95 होतील, एखाद्या वेळेस 93 होतील, एखाद्या वेळेस 94 होतील, एखाद्या वेळेस 92 होतील, एखाद्या वेळेस 96 होतील, एखाद्या वेळेस 93 होतील, एवढाच गॅप. एकदा लगेच 95 आणि एकदा 80 असं जर होत असेल तर 100% तो तिथे दगड मारतोय. आपल्याला हा गॅप भरून काढायचा आहे. आणि त्याच्यासाठी आता जो ताईंनी प्रश्न विचारला की प्रश्नपत्रिका सोडून त्याच्या व्यतिरिक्त द्यायचे आहेत का, तर निश्चितपणे आपल्याला प्रश्नपत्रिका तर त्याच्याकडून सोडवून घ्यायचीच आहे. प्रश्नपत्रिका सोडवून घेतल्याच्या नंतर त्याच्यातले जे चुकलेत, बुद्धिमत्ता आणि मराठी नका मॅटर करू, त्याला आपण कव्हर करून अजूनही पुढे घेणार आहे. फोकस करा गणिताकडे, बुद्धिमत्ता मुलांची मुख्य प्रश्नपत्रिकेत जास्त चुकत नाही, मराठी सुद्धा मुख्य प्रश्नपत्रिकेत जास्त चुकत नाही. चुकांचं प्रमाण राहतंय गणिताकडे. आणि अगदी सोप्या सोप्या भागावरची गणितं मुलं चुकवतात, तर ते होऊ नये म्हणून आपण काय करायचंय की त्यांना जास्तीत जास्त प्रश्न द्यायचे, जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव घ्यायचा आहे. आणि ते सोडवत असताना त्यांच्याकडून चुकलेल्या प्रश्नांची शॉर्टिंग करून घ्यायची आहे. आपण ती करायची आहे स्वतः की ते प्रश्न लिहून बाजूला काढा, पुन्हा 8 दिवसानंतर त्यांना तेच प्रश्न सोडवायला द्या. आणि तेच प्रश्न डबल सोडवले की त्यांची प्रॅक्टिस होणार आहे, निश्चितपणे त्यांना त्याचा फायदा होणार आहे. बोला ताई, तुम्हाला बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता. अजून काही पुढे कोण बोलतंय, म्हणजे मनातल्या शंका काही असतील तर विचारा बिलकुल. हॅलो सर, मुखर हाँ सर बोल. सर, एक मिनिट हा, एकदा मी कृष्णाच्या आई आहेत. हाँ ताई नमस्कार, बोला.
नमस्कार नमस्कार। सर तो म्हणजे काय करतो गणित सोडवताना अशा क्लासला बसल्यानंतर लक्षात बसलंय म्हणतो समजलंय म्हणतो आणि परत वहीवर सोडवताना सोडवतच नाही। तुमचे पूर्ण गणित सोडून झाल्याच्या नंतरच वहीवर सोडवतो आणि असं विचारलं की म्हणतो बरोबर माझ्या लक्षात बसले नाही। आता मग याच्यावर उपाय काय करावा लागणार आहे की जोपर्यंत मी समोर आहे तो म्हणतोय तो लक्षात बसलंय, नंतर काय करायचं तुम्ही आता क्लास संपला की मग तुमचा क्लास सुरू करायचा की चल आता तुला सरांनी 10 प्रश्न शिकवलेत, 2 प्रश्न शिकवलेत, 5 प्रश्न शिकवलेत, तुम्ही लगेच त्याला तुम्हाला तुम्ही लिहून दिले तर खूप छान, नाही तुम्ही लिहून दिले तर त्यालाच लिहायला लावायचे आणि सोडून दाखवून मला उत्तर दाखव आणि मग आपण लिहिले म्हणजे त्याच्यासाठी त्याला सेपरेट रजिस्टर घाला, वेगळं रजिस्टर घाला, त्याच्यावर जे आपण शिकवलेले प्रश्न ते असणार नाही, ते प्रश्न तुमच्या हातात राहतील आणि त्याला उत्तर काढायला लावायचं नवीन रजिस्टरवर। हा सगळ्यात बेस्ट वे, तुम्ही सगळे रजिस्टर त्याचे तुमच्या ताब्यात घ्या, तुमच्या ताब्यात घेऊन त्यातला एक एक प्रश्न त्याला द्या, एका पानावरचा किंवा एका घटकावरचा एक प्रश्न द्या, याचं उत्तर काढून दाखव अगदी तोच प्रश्न, त्याला जर त्याचं उत्तर आलं व्यवस्थित तर असं समजायचं की त्याने त्याला समजलेलं आहे, पण त्याला जर ते समजलं नसेल तर निश्चितपणे तो चुकणार आहे आणि त्या चुका आपल्या त्या ठिकाणी दुरुस्त होतील। फक्त स्पेशल रजिस्टर घाला त्याच्यासाठी, सेपरेट रजिस्टर घाला, अडचण येणार नाही आणि तुम्ही ते रजिस्टर घालून त्याच्याकडून तेच प्रश्न सोडवून घ्या। सर नमस्कार। मुक्कवार सर कुठे गेला तुम्ही? हा सर आर्याचं आहे बाकी सगळं व्यवस्थित, बर फक्त तिचं ना क्षेत्रफळ आणि तार्किक प्रश्न थोडे कधी कधी चुकतात पण बऱ्याच अंश बरोबर येतात, बाकी सगळं आहे करते व्यवस्थित। नाही आणि तिची एक गोष्ट चांगली आहे सर की मी काय सांगितलं मुलांना हेही सांगतो की जो जेवढी प्रॅक्टिस करेल तेवढे त्याला प्रश्न पडतील आणि तिचे सध्याच्या घडीला म्हणजे गेल्या 15 दिवसापासून असं पाहतोय आपण की अडचणी कुणाला जास्त असेल तर आर्याला, आर्यालाच आहेत आणि निश्चितपणे ती प्रॅक्टिस करते म्हणूनच अडचणी येतात। बऱ्याच मुलांचे काहीही प्रश्न नाही आहेत, प्रश्न नाही याचा अर्थच असा होतो की ते प्रश्न सोडवत नाहीत। मला मुलांनी प्रश्न आता आता इथून पुढला काळच हा आहे की प्रश्न मुलांचे आले पाहिजेत तर निश्चितपणे तिची आपल्याला सध्या तरी फार मोठी चिंता करायची गरज नाही, परंतु तेच तेच जर डबल डबल चुकत असेल तर चिंतेची बाब आहे, आपल्याला आणखी त्याची प्रॅक्टिस घेतली पाहिजे। बर पुढचं घेतो मी आता। छत्रपती बाळा व्हिडिओ स्टार्ट कर। का फक्त बोलायचे राजा छत्रपती? हा मॅडम नमस्कार नमस्कार। विद्याभारतीची प्रश्नपत्रिका चुकीची आहे का? म्हणजे प्रश्नपत्रिका चुकीची नाही परंतु त्यामध्ये बरेचसे बहुतांशी प्रश्न बरोबर असतात परंतु त्यांची उत्तरं चुकीची दिलेली असतात, किंवा म्हणजे त्यांनी विद्याभारती याने त्यांचं जे मंडळ आहे त्यांनी त्याच्यावर फार मोठंसं काम केलेलं नाही, खूप वर्षापासून त्यांचा तोच संच जसाच्या तसा त्यांनी पुढे आणलाय, त्यात बऱ्याचशा चुका प्रश्नामध्ये नसतील चुका, त्यांनी जे ऑप्शन दिलेत ते ऑप्शन चुकीचे आहेत, आहेत निश्चितपणे बऱ्याच ठिकाणी। तर हो 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 छत्रपतीचं गणित चांगलं तयारी चांगली झालेली आहे आणि बुद्धिमत्तेचा आपण एकदा घेऊया, पुन्हा 4-8 दिवस एकदा रिव्हिजन आपण घेणार आहोत, काय प्रॉब्लेम नाही। बुद्धिमत्ता 100 त्याला सोडवायचा प्रश्नपत्रिका वगैरे। परत एकदा रिपीट करा मॅडम प्रश्न काय म्हटला तुम्ही? प्रश्नपत्रिका सोडवायचा वगैरे कंटाळा जास्त येतो, करतो चांगला पण कंटाळा करते जास्त। नाही आता इथून पुढे कंटाळा नाहीये, आता कसं झालंय माहितीये का, आता आपण अटीतटीच्या ठिकाणी आलोय, आता कंटाळा कुणीच नाही करायचा, सगळ्यांनी लक्ष द्या बाळांनो की कंटाळा तुम्ही केलात म्हणजे थांबलात तो संपला, शेवटची गोष्ट आहे थांबला तो संपला। आता घोड्याला आपण पाण्यापर्यंत आणलेला आहे आणि घोड्याने आता प्राशन करायचंय, नदीच्या काठावर तुम्ही येऊन थांबलात, तुमच्या समोर पाणी ठेवलेलं आहे, शेवटी काय असतं माहितीये का, तहान तुम्हाला लागली पाहिजे कारण मेहनत करून घेतलेली आहे, आता प्रॅक्टिसची वेळ तुमची आलेली आहे, तुमचे पालक निश्चितपणे आजपासून तुमच्या सोबत आहेत, तुम्हाला सकाळ संध्याकाळ त्यांचा 1 तास निश्चितपणे मिळणार आहे आणि आत्ताच जसं
सरांनी किंवा गटकळ मॅडमने विचारलं की म्हणजे रिव्हिजन त्यांनी केली पाहिजे का, तर होय, तसंच आपण सुद्धा रिव्हिजन केली पाहिजे, भरपूर सराव केला पाहिजे, इथून पुढे आता थांबण्याची वेळ नाही. आणि प्रश्नपत्रिका किती सोडवायचे सर रोजच्या? एक झाली तर चालेल ना? नाही, एक तरी इनफ नाही आहे, परंतु किमान एक तरी झालीच पाहिजे. एक पुरेशी नाही आहे, किमान दोन प्रश्नपत्रिका झाल्या पाहिजेत दिवसभरात. दोन प्रश्नपत्रिका नुसत्या सोडवून नाही, दोन प्रश्न म्हणजे दोन प्रश्नपत्रिका सोडवून घे, मला पाणी आणते एकदा. दोन प्रश्नपत्रिका त्यांच्याकडून सोडून आपण घेतल्या पाहिजे, दोन प्रश्नपत्रिका सोडवून त्या चेक करून घेतल्या पाहिजे. चेक झाल्याच्या नंतर त्यातले काय चुका आहेत त्या शोध झाला पाहिजे, त्याचा शोध होऊन त्याच्यावर मार्गदर्शन सुद्धा त्याने त्याचं स्वतःचं का होईना पण केलं पाहिजे. आणि त्या चुकलेली प्रश्न जर नाही स्वतःला जमली, त्यातली काही तुम्हाला पालकांना नाही जमली, तर निश्चितपणे ते आपल्याला क्लासमध्ये त्याचं मंथन करायचं आहे. पण दोन ठीक आहे सर, प्रश्नपत्रिका सोडवा. तुमच्याकडे पुस्तकं आहेत वेगवेगळी, तुम्ही तुमच्या पद्धतीने बोलवलेली सुद्धा आहे. हो संस्कार, तुझाही व्हिडिओ बंद आहे बाळा, बोला बोला. हॅलो. हा सर, नमस्कार सर. हां सर, नमस्कार. बुद्धिमत्ता सर थोडं संस्कारला जमत नाहीये. बरोबर बरोबर. बुद्धिमत्तामध्ये जनरली कागदाच्या ज्या घड्या असतात आपल्या घातलेले, जे प्रश्न असतात कधी कधी, तर हो. त्याला ते कन्फ्युजन किंवा बऱ्यापैकी आता जे शिष्यवृत्तीची परीक्षा झाली त्याच्यामध्ये बुद्धिमत्ताचे काही प्रश्न चुकले त्याचे बरेच आम्हाला लक्षात आलं ते. बाकी गणितात तर काही प्रॉब्लेम नाही, आणि मराठीमध्ये जसं एखाद्या पॅसेजला शीर्षक द्या वगैरे असे जे काही क्वेश्चन असतात, तर मुलांनी तेवढं काही आणखीन त्यांचं अभ्यास नाहीये सर, की वरच्या पॅसेजला योग्य शीर्षक द्या वगैरे जे असते ना, थोडं सर तुम्ही तसं जर काही करता आलं तर बघा तशा प्रश्नावरती. निश्चित निश्चित त्याच्यावरही काम करू आपण. फक्त विषय मराठीचं काय होतं की मराठी हा फार मोठा घटक आहे. आपल्याला या ठिकाणी म्हणजे नवोदयमध्ये जनरली जे उतारे असतात, चार उतारे, त्या चार उतारेवर प्रत्येकी जे प्रश्न येतात, 20 प्रश्न, तर त्या 20 प्रश्नामध्ये तुम्ही सांगितल्याप्रमाणे उतार्याला योग्य शीर्षक निवडा. एखादा प्रश्न निश्चितपणे असू शकतो, तर त्यावरही आपल्याला काम झालं पाहिजे. आता शीर्षक निवडणे हा घटक तसा म्हणजे खूप मोठा भाग आहे, म्हणजे आपल्या मुलांच्या तुलनेने थोडंसं कठीण आहे ते. शक्यतो अशा प्रश्न येतही नाही, परंतु नाही येत आणि येतच नाही असंही नाही. तर याचं सगळ्यात जास्त मॅटर काय करतं या प्रश्नाचं उत्तर, की आपलं वाचन. आणि मराठी हा घटकच, मराठी विषयच असा आहे की तो वाचनावर डिपेंड आहे. सुरुवातीपासून आपण वाचनावर फोकस केलं, भरपूर त्यांचे उतारे आपण सोडवून घेतलेत. उतारे सोडवत असताना विद्यार्थ्यांनी, बऱ्याच विद्यार्थ्यांनी बहुतांशी सोडवलेत, काही विद्यार्थ्यांनी नाही सोडवले त्या त्या वेळेला, परंतु शक्य झाले सगळ्या विद्यार्थ्यांनी सोडवले. आणि अजूनही पुढे आपण उतारे घेणार आहोत. आता शेवटी आपण काय करणार आहे की बाबा तो प्रश्न कसा सोडवला पाहिजे, इथपर्यंत त्यांना करू शकतो. मराठीचं म्हणजे फार मोठं असं एक टेंटेटिव अभ्यासक्रम नाही आहे, कोणताही उतारा येऊ शकतो. त्याच्यामुळे त्यांनी समजपूर्ण, ज्याचं वाचन चांगलं त्याच्या निश्चितपणे चुका कमी होतील. आणि येणारे जे उतारे असतात, आता जे मंडळाचे वेगवेगळ्या मंडळाचे प्रश्नपत्रिका संच येतात, तर त्या संचामध्ये काय असतं, एक उतारा फार मोठा असतो, अर्ध्या अर्ध्या पानाचे उतारे असतात, तर इतका मोठा उतारा शक्यतो प्रश्नपत्रिकेत येत नाही. उतारा 7-8-10 ओळीचा उतारा जास्तीत जास्त असू शकतो, आणि त्यातच आपल्याला ती उत्तरं असतात. फक्त आपलं थोडंसं वाचन समज पूर्ण पाहिजे, सामाजिक घटकांचा त्याच्यात संबंध असला पाहिजे. आपली मुलं घरामध्ये किती बोलतात, आपण मुलांसोबत भरपूर चर्चा केली पाहिजे, कारण मुलांसोबत केलेली चर्चा हे आपलं जे शब्द भांडार आहे ते मुलांपर्यंत पोहोचलं पाहिजे. मुलांना समाजात फिरलं पाहिजे, समाजात कुठेतरी गप्पा गोष्टी चालू असेल तर तिथेही मुलांनी गेलं पाहिजे, त्यांच्या गप्पा ऐकल्या पाहिजे, गप्पामध्ये सहभागी झालं पाहिजे. कारण जसे जे आपण ज्याला कुचर वाटा म्हणतो, त्या वट्यावर ज्या गप्पा चालतात त्या पूर्वी तुम्ही आम्ही आपण पालकांनी अनुभवलेल्या आहेत. आता मुलांना कुचर वाटा संपलेला आहे, मुलांना माहीत नाही आहे कुठं गप्पा काय गप्पा रंगतात गावामध्ये, तर त्या गप्पा मुलांना ऐकणं सुद्धा गरजेचं आहे. ते याच्यासाठी ऐकणं गरजेचं आहे की मराठीचं शब्द भांडार आपलं कमी होत चाललं आहे. तुम्ही आम्ही पालक आपण विचार करा, आपण काय व्हायचं, संध्याकाळ जशी झाली तसं आपण गावामध्ये
चक्कर मारून यायचो, मित्रांसोबत थोडंसं गप्पा मारायचो, कुठेतरी वट्यावर बसायचो, किंवा जी मोठी मंडळी बोलत होती हळू त्यांच्या असे हात बांधून बाजूला कोपऱ्यात उभं राहायचो आणि त्यांच्या गप्पा ऐकायचो, मित्रांसोबत जाऊन शेअर करायचो. ह्या गोष्टी बंद झाल्यात, आणि ह्या गोष्टी बंद झाल्यामुळे मुलांचा जो भाषिक विकास आहे तो थोडासा मंदावलेला आहे. तर त्या ठीक आहे, तिकडे बाहेर होत नसतील, आपण आपल्या मुलांसोबत घरात बोलणं गरजेचं आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगतोय, माझं सुद्धा बोलणं हळूहळू मोबाईलच्या नादात क्लासच्या माध्यमातून ते थोडंसं कमी झालंय. मी जेवढं तुमच्यासोबत मुलांसोबत बोलतो इथे, तेवढं घरात मला सुद्धा बोलता येत नाही, परंतु ते बोलता आलं पाहिजे. सर हा म्हणजे आमच्या घराच्या बाहेर ना एक वट आहे ना, तिथे रोज सगळे जमते. हा तिथपर्यंत आपण गेलं पाहिजे बाळा, तिथपर्यंत आपण पोहोचलं पाहिजे. सर हा ताई बोला. हा सर, बुद्धिमत्तेमध्ये तस ना ती वेगळी आकृती ओळख नाही का, पुढची आकृती त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये थोड्या चुका व्हायलेत बघा. एक दोन जाते बुद्धिमत्तेमध्ये, आणि मॅथ मध्ये पण तीन चार प्रश्न चुकायलेत आणखी. हा बुद्धिमत्तेचा पण आपण घेऊ. मॅथला ताई तसेच पद्धतीने कव्हर करा तुम्ही, आता त्याला शॉर्ट आउट करा, ते प्रश्न परत परत द्या. जसं आज सकाळी समजा सोहम भवारने प्रश्न विचारला की झालेला प्रश्न आहे, परंतु त्याला जर तो जर समजलेला नसेल तर निश्चितपणे परत परत विचारा. सोहमने प्रश्न विचारला, एखाद्या वेळेस काय होतं रागाच्या ओघामध्ये सोपा प्रश्न विचारला तर मी अचानक थोडंसं रागावतो, बोलतो. मुलांनी ह्या गोष्टीवर म्हणजे मॅटर नाही करायचं की सर रागावलेत, सरांचं वेळ प्रसंगी रागावणे हे काम असतं, आणि आमची ती पद्धतच असते की एकदा दोनदा समजावून सांगणे, तिसऱ्या वेळेस थोडंसं दरडावून सांगणे. तर मुलांनी असं नाही समजून घ्यायचं की बाबा आता सर रागवतील, आपल्याला इतका सोपा प्रश्न आहे की नाही आहे. तुम्ही काहीही विचारा, तुमच्या मनातल्या शंका निश्चितपणे मांडा. मांडल्याच्या नंतर मी जर बोललो तर मनावर नाही घ्यायचं, पुन्हा पुढचा प्रश्न विचारायचा. जसं की आता समजा सकाळी सोहमने विचारला, भरपूर वेळेस झालेला आहे, परत विचारला, परत सांगितलं. शंभूचाही तू पण बाळा तसंच करायचं, अडचण आली तर विचारायची. फक्त ताई काय करा की त्याचा हा बुद्धिमत्तेचा भाग आहे, तो कव्हर होऊन जाईल, काय अडचण येणार नाही. त्यांना हो तेच, त्याचा तोच प्रश्न आहे की त्याची अडचणच ती आहे की तो बोलताना थोडासा घाबरतो, म्हणूनच मी जनरली ह्याच गोष्टी. प्रश्न पत्रिका सोडवतो ती, म्हणजे वेळ भेटत कधी एक कधी दोन, मग त्याच्यामध्ये किती बरोबर यायला पाहिजेत प्रश्न आता. नाही किती बरोबर यायला पाहिजे तर सगळेच बरोबर यायला पाहिजे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. सगळेच बरोबर यायला पाहिजे, चुकांचा आपल्याला संधीच नाही आहे. परंतु ठीक आहे, चुका मग आपण चूक होणाऱ्या जर समजा फार सोप्या चुका होत असतील तर त्याच्यावर निश्चित काम करण्याची गरज आहे. हा म्हणजे अवघड चुका असतील तर चुका आपल्याला तर शेवटी काय मुलं चुकणारच आहेत. एक दोन तीन म्हणजे हार्डली चार प्रश्न तिन्ही विषयामधून आपल्याला चालू शकतील की बाबा गणितात दोन चुकले, बुद्धिमत्तेत एक चुकला, मराठीत एक चुकला, तर तेवढे संधी आपल्याला हार्डली राहू शकते. कारण 405 होतात, 4 चुकले तर 95, 5 चुकले तर 94, म्हणजे तिथून पुढे एक शिल्लक चुकला की आपली संधी कमी होत जाते. त्याच्यामुळे किमान 95% मार्क्स आपल्याला यायला पाहिजेत. आणि सर ते विद्या भारती मध्ये काय काय प्रश्नपत्रिका 100 मार म्हणजे 100 प्रश्न आहेत ना त्याच्यामध्ये. हा जुनी पूर्वीची जी पद्धत होती त्यावेळेस एका प्रश्नाला एक मार्क राहायचा, आणि म्हणजे 100 प्रश्नाला 100 मार्क्स होते. त्याच्यानंतर थोडस त्यांनी वेळ वाढवून दिला आणि प्रश्नांची संख्या कमी केली. तर 100 ते आपल्याला प्रॅक्टिस साठी काय अडचण नाही ना, 100 प्रश्न असले तर 100 सोडवा, प्रॅक्टिस जास्त होणार आहे आपली. चला पुढचे आपण घेऊया थोडस. हा हो, परत आपण पुढचं सेशन जॉईन करू, कारण बरेचसे पालक जॉईन झाले आहेत, आपल्याला थोडस घ्यायला लागेल. ओम सुरुषे बोल बाळा पटकन. सर बोला. नमस्कार नमस्कार, राम राम. ओम आता नवीन जेवण व्हायलाय. हो ना हो ना, निश्चितपणे बिलकुल. त्याला म्हणजे महत्वाची गोष्ट की त्याला सगळं आवडलंय का. हो आवडलंय, समजत म्हणतोय. हा आणि म्हणजे तो आतापर्यंत होता, तुम्ही मला पाहताय, तुम्हालाही काही बदल वाटतोय का, म्हणजे आणखी काही वेगळे पण वाटतोय का.
ए फोन गिरे नाही बदल भरपूर आहे ना. बर 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 बदल भरपूर वाढतोय. बर 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 कंटिन्यू करा 100%. काय अडचण राहणार नाही. फक्त आता काय जे झालं इथून पुढे आपण आणखी प्रॅक्टिस करू. थोडेसे बरेचसे हँड रेज झालेले आहेत बघा. आपण प्रत्येकाला संधी द्यायची आपल्याला. बर 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 ठीक. ओके ओके ओके. अच्छा अच्छा हो हो. म्हणजे स्टार्ट पासून सुरुवात व्हायला ना आता. हा बोलतो बोलतो मी. अच्छा अच्छा. आणि ते सर नमस्कार. पुस्तक आणले आम्ही भाग एक भाग दोन नवनीत. बर 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 ते पण होती. सर्वांना स्कॉलर नमस्कार सर. हॅलो. हा सर बोला बोला बोला. ठेवली त्याबद्दल धन्यवाद सर. ओके सर ओके. आवाज येते सर माझा? हा बिलकुल सर बिलकुल बिलकुल आवाज येतो. तर प्रॅक्टिस सर्व मुलं करत आहेत. जसं की मला 10 ते 12 विद्यार्थी कंटिन्यू प्रश्न विचारतात सर. बिलकुल अच्छी व्हेरी गुड. आणि त्याच्यामध्ये 2-4 विद्यार्थी असे आहेत की एकदम नॉर्मल प्रश्न विचारतात. आता हे प्रश्न मी कंटिन्यू 7-8 महिन्यापासून सोडवत असल्यामुळं मला पण सर नॉर्मल प्रश्न सोडवायला नको वाटला. ते आता हार्ड एकदम प्रश्न प्रॅक्टिस करून सोडवून द्यावं असं असं वाटतं. एकदा आदर्शला सोबतीला घ्या जवळ घ्या. आदर्शला हा. तर बघा तुम्ही जे भालेराव सरांना प्रश्न पाठवताय तर ते प्रश्न काहींचे फार सहज सोपे प्रश्न असतात. आपला तोच विषय चालू होता की सोपे प्रश्न शक्यतो पडायला नको. पण ठीक आहे तुम्हाला अडचणी येतात तुम्ही सरांना पाठवताय नो प्रॉब्लेम. परंतु सर सुद्धा बोर झालेत की तेच तेच प्रश्न परत 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 त्याच प्रकारचे प्रश्न तुम्ही सोपे सोपे विचारताय. जरा आपली पातळी वाढवा. बर सर आदर्श त्याच्याबद्दल काही तक्रार? आदर्श बुद्धिमत्ता एक नंबर सर. हा गणितामध्ये पण 4 ते 5 प्रश्न सतत चुकत आहे. बर बर बर. मराठी मध्ये सुद्धा 4-5 प्रश्न चुकत आहे. जवळपास 10 प्रश्न चुकत आहे. आता तुम्ही आज सांगितल्याप्रमाणे 5 प्रश्नाची घटक सर असं व्हायला की प्रश्नपत्रिका सोडवल्याच्या नंतर चेक केल्याच्या नंतर 5 प्रश्न मिळले की त्याला समजावून सांगायचे. बर. पण ते लक्षात येत नाही तात्पुरत आले आणि वाटते नंतर विसरून जातो तो प्रश्न. नाही आता त्याची सातत्याने रिव्हिजन. 7 प्रश्न चुकला आहे तोच प्रश्न मला डबल करावा लागेल. त्याला ती घटकच डबल नाही ते जे त्याला समजत नाहीये त्याचा एकदा आपण आता काय करू सगळ्यांसाठीच पुन्हा एकदा क्लासमध्ये रिव्हिजन घेऊ. फक्त तसे एक टेंटेटिव्ह समजा आपल्याला एखाद्या प्रकरणातले काही प्रश्न एकदा शॉर्टआउट करा आणि ते तुम्ही स्वतः एकदा त्याला घेऊन आपण बसूया चालू क्लासमध्ये आणि ते प्रश्न सगळ्याच मुलांना घेऊ म्हणजे सगळ्यांचे रिव्हिजन होईल. पूर्ण लिहूनच काढतो. हो 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 एकदा लिहूनच काढा सगळे. चालते यस यस सर. सर्वांनी लक्ष द्या आणि 8-10 महिन्यांचा अभ्यासक्रम आपण या 2 महिन्यात कम्प्लीट करून घ्या. बिलकुल 2 महिन्यात पूर्ण करायचं आहे. हा काका नमस्कार. हॅलो गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग व्हेरी गुड मॉर्निंग सर बोला. मी आदित्यचा आजोबा बोलतो. बिलकुल सर तुमची म्हणजे मी एकंदरीत देहबोली पाहून म्हणूनच मी तुम्हाला काका बोललो. तुम्ही माझ्या वडिलांसारखे बिलकुल बोलले तुम्ही माझे असं मला कळलंय. हो हो हो. हॅलो जरा हे आदित्यला जरा थोडं माइंड डोकं कमी. नाही असं नाही सर. बिलकुल नाही बिलकुल नाही. डोकं सगळी मुलं आपली फार शार्प आहेत. तोही खूप बोलतो माझ्यासोबत तोही हुशार आहे. डोकं कमी असं नाही म्हणता फक्त त्याचा सराव कमी आहे. बोला बोला. जसं माइंड लक्षात येत नाही ताबडतोब एका क्षणात लक्षात आलं पाहिजे काय करायचं इथं काय करायचं तिथं काय करायचं. थोडासा बुद्धिमत्तेचा प्रॅक्टिस वाढवावी लागणार. भरपूर दिवसभराचा जो अभ्यासाचा टाइम आहे तो वाढवावा लागणार आहे. सक्सेस विद्यार्थ्यांचे हेच स्टोरीच अशी आहे की
विद्यार्थी शेवटच्या काळामध्ये 8 8 10 10 तास नवोदयचाच अभ्यास करत होते आणि ते विद्यार्थी निश्चितपणे सक्सेस झालेले आहेत. थोडंसं शाळेच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष झालं तर काही हरकत नाही, कारण शाळेचा अभ्यास आपल्याला पुढे परत होणार आहे. आत्ता फोकस इथून पुढे आपल्याला नवोदयच्या अभ्यासाकडेच करावा लागणार आहे. हो 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 हा, त्याच जर गणिताचं थोडं जर आलं नाही तर ते टाक सर हे टिविशनचे त्यांना विचारत असतो देऊ. हा बिलकुल बिलकुल, विचारून घ्यायचं, काय अडचण नाही. त्याला विचारतो त्यो आणि थोडं आता शहाणा झाला तर मला तर काही कळत नाही त्याचं, पण लहानपणी जरा जास्त चलाक होता त्यो. ते मी त्याला शाळेत टाकायच्या अगोदर मी शिकलो होतो त्याला, तर लगेच पहिल्या वर्गात टाकल्या टाकल्या ते वाचायला लागला होता. बर बर, नाही जसं कसं आहे पुढे पुढे आता त्याला त्याला लेवल वाढत चालली ना, त्याला त्याला घरी त्याला मी घरी शिकलो होतो कलाकाना का कलाकाना खा कलायक मात्रा के खलायक मात्रा के असं पूर्ण शिकलो होतो. नाही 12 खडी. बरोबर आहे बरोबर आहे. नाही आपण आपल्या पद्धतीने निश्चितपणे निश्चितपणे त्याच्यावर मेहनत घेतलेली आहे. एका खेडेगावात राहून त्याला हुशार बनवलंय, तुमचं खरोखर खूप कौतुक आहे. आणि म्हणजे एक आजोबा कसावा असावा तर आदर्श आजोबा म्हणून निश्चितपणे आपल्या सगळ्या मुलांनी तुमच्याकडे पाहिलंय. ओके ओके ओके, चला थँक्यू. बनसोडे सर नमस्कार. थँक्यू सर. सर नमस्कार. सर नमस्कार. नमस्कार सर. मयंक क्लास मध्ये आणि म्हणजे असं प्रॅक्टिस वगैरे व्यवस्थित करतो सर, परंतु सर एक्झाम मध्ये सर त्याला टाइम म्हणजे असं पुरत नाही सर, आणि एक्झाम मध्ये सर चुकीचे करून येतो सर तो. याला घरी आल्यावर ज्यावेळेस घेतो आपण का बाबा किती चुकले काय झालं, तर त्यावेळेस सर अजून करेक्ट सांगतो सर. नाही, हा दडपणाचा भाग आहे बघा, तो परीक्षेला जाताना मनावर थोडस दडपण घेतो, त्याच्यामुळेच आपण मागे परीक्षेला जाताना सुद्धा विद्यार्थ्यांना थोडंसं बरंचसं रिलॅक्स करण्याचा प्रयत्न केला होता. आताही होईल, अजून 2 महिन्याचा वेळ आहे. म्हणजे ज्या सोप्या सोप्या सहज चुका तो करतो असं तुमचा म्हणण्याचा अर्थ आहे की जे त्याला येतंय पण तो चुकवतो, महत्त्वाच्या वेळेला नेमकी चूक करतो, तर त्याच्यावर काम करण्यासाठी तो सहज घेतो प्रश्न. म्हणजे जास्त चंचल म्हणायला लागेल किंवा तो गांभीर्य राखत नाही त्या गोष्टीचं, तर तसं नाही. मी आपण काय केलं पाहिजे त्याच्यात सोडवताना आता बघा तो रफ वर्क त्याचं झालंच पाहिजे. याच्यावर उपाय काय आहे तर रफ वर्क फुल झालं पाहिजे. प्रत्येक प्रश्न हा वही आणि पेन घेऊनच विद्यार्थ्यांनी सोडवायचा. जोपर्यंत रफ वर्क होणार नाही, म्हणजे मुलं बरीचशी काय करतात की हा हे असं टेंटेटिव्ह डोक्यातूनच काम करतात, लगेच हा याचं उत्तर हे आहे मला येत आहे, परंतु तो प्रश्नसुद्धा पूर्ण वाचला जात नाही. तर याच्यानंतर मयंक तू काय करायचं आहेस, तो प्रश्न क्लिअर वाचायचा, पूर्ण वाचायचा, परफेक्ट वाचायचा आताही आणि इथून पुढे सवय लावून तो शेवटपर्यंत आपल्याला शेवटचा पेपर होईपर्यंत त्याच पद्धतीने जायचं आहे की प्रश्न वाचून झाल्याशिवाय लगेच उत्तराच्या भानगत पडायचं नाही. गणित असेल तर गणित सोडवताना टप्प्याटप्प्याने सोडवत जायचं आणि शेवट त्याचा पूर्ण करायचा. ज्यावेळेस तू गणिताचा शेवट करशील त्यावेळेस तुझ्या उत्तर हातात असेल आणि ते चुकणार नाही. तर ही एक काळजी घे बाळा. बाकी तुझ्याबद्दल फार म्हणजे असं काही अडचणी नाही आहेत तुझ्या, एकंदरीत तुझ्या म्हणजे तू ज्या पद्धतीने क्लासमध्ये सुद्धा भरपूर प्रश्नांची उत्तरं देतो, चांगली अगदी व्यवस्थित सविस्तर उत्तरं असतात तुझी, फक्त हेच चालू ठेव. आणि बाकीच्या मुलांना जसं पालकांना सांगितलं त्याप्रमाणे सर तुम्ही सुद्धा काय करा की ते शॉर्ट आउट करत चला. सर नमस्कार. शेजार सर. नमस्कार. नमस्कार सर, बोला बोला. हॅलो. हा सर बोला बोला, आवाज येतोय. हे श्रुतिकाचं फक्त प्रॉब्लेम असा होतोय ते मिलीग्रॅम ग्रॅम बर सेंटीमीटर ताशी मापनमध्ये ह्याच्यामध्ये तिला गोंधळ करते. बर बर बर. नाही तशी ती खूप गोड मुलगी आहे, खूप खूप अभ्यासू आहे, अभ्यासही खूप करते. आणि मला वाटतं सगळ्यात जास्त राग मी तिच्यावरच व्यक्त केला असेल क्लासमध्ये, त्याच्याबद्दलही तिनं कधीच तक्रार नाही केली. तिने कधीच तक्रार नाही केली, खूप अभ्यास खूप अभ्यास करते सर. फक्त तिची अडचण काय आहे की ती म्हणजे क्लास करताना देखील मला जाणवलं ते की
की तिचं घरामध्ये भरपूर इकडे तिकडे अशी गोंधळ सारखं लक्ष असते तिचं, म्हणजे चंचल थोडीशी जास्त आहे. म्हणजे इकडे मी बोलत असताना मध्येच कुठेतरी काहीतरी, काय ग कुठं काय जातेस इकडे ये, मला असं काहीतरी वेगळं तिची कृती चालू असते. तर ते न करता थोडस कॉन्सन्ट्रेट अजूनही व्हायला लागेल. आणि राहिला मापनचा प्रश्न, तर सरावातून त्याच्यावर प्रश्न येतील, त्या प्रकारचे प्रश्न तिला परत द्या तुम्ही. आता त्यातले जे आपले शिकवलेले आहे ना, तेच प्रश्न एकदा शॉर्ट आउट करा आणि तेच प्रश्न तिला परत सोडवायला द्या, फरक पडेल निश्चितपणे. बर, आता स्पॉटलाइट करावंच लागेल का की परत आता तुमचे जे बाकीच्यांचे जे हँड रेज आहेत, तुम्ही प्रश्न विचारले तरी चालतील बाळांनो डायरेक्ट? हॅलो सर. हा बोला सर. एक मिनिट हा, जाय बाय सर स्वतः आहेत, त्यांना एकदा स्पॉटलाइट करतो. सर आपला जे औरंगाबादला एक्झाम झाली होती त्याचा रिझल्ट वगैरे कधी राहत असतो? सर त्याचा रिझल्ट येईल लवकरच, आन्सर की आलेली आहे. बर बर, आली असेल, डाऊनलोड केली असेल तर मला पाठव तरी. बर 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 बर, आहे ग्रुपवर नव्हती शेअर केली. आणि स्कॉलरशिपची जी एक्झाम झाली होती हो, तर त्याची आली असं ना आन्सर की? हो हो हो, त्याची पण आलेली आहे, ती पण पाठव. याचे जे एक्झाम होती सर ती सीबीएसई पॅटर्न नुसार होती, बीएसईचा सिलेबस वेगळा होता, सगळंच वेगळं होतं. निश्चित ती आपली स्टेट लेवलची परीक्षा आहे स्कॉलरशिपची, आणि बाकी ह्या दोन्ही परीक्षा सेंट्रल लेवलच्या आहेत, त्याच्यामुळे त्याचा अभ्यासक्रम आणि याचा अभ्यासक्रम वेगळा, फॉर्मॅट सुद्धा वेगळा आहे. हो, परंतु जवळजवळ सेमच आहे, म्हणजे प्रश्नांचा जो प्रकार असतो. हा समजा पद्धत सारखीच होती प्रश्नांची. हो हो. आणि जर जरा इंग्रजी टफ होतं यांचं इकडलं, आणि पूर्ण माध्यम इंग्रजी होतं बघा. स्कॉलरशिपला तसं भरता येतो, परंतु बऱ्याच ठिकाणी शिक्षकांनी काय केलं की बाबा आपलं शाळेचं माध्यम जे आहे तेच मुलांचं माध्यम असलं पाहिजे, अशा हिशोबाने त्यांनी त्याच माध्यमातून फॉर्म भरले गेले. आणि आपण वर्षभर ज्या मेथडने किंवा ज्या माध्यमातून शिकलो क्लासमध्ये, तर ते माध्यम न होता नंतर मुलांचं माध्यम थोडंसं बदललं गेलं, त्याच्यामुळे बऱ्याच मुलांना प्रॉब्लेम झाला स्कॉलरशिपमध्ये. इंग्रजी स्वीकारल्यामुळे काय झालं, त्यांचं पुढं जे त्यांचं सीबीएसई पॅटर्न नुसारच प्रश्न होते बऱ्यापैकी. कारण तुम्ही जे व्हिडिओ टाकले युट्यूबला एक्झाम झाली त्या दिवशी, ते मी टॅली करून पाहिलं, बराच फरक आहे त्याच्यामध्ये. काही आहे साम्य? बरोबर आहे. अभ्यास वगैरे करतोय बऱ्यापैकी? नाही, अभ्यास चांगला करतोय, त्याची अडचण वाटत नाही. फक्त इथून पुढे आता आणखी मोर प्रॅक्टिसची गरज आहे, ती करून घ्या तुम्ही आता स्वतः लक्ष घालून आणखी. ओके ओके, चालेल सर, काय हरकत नाही. ठीक आहे, थँक्यू. ओके वेलकम सर. हा सोहम बोल, बोला. पप्पा आहेत. नमस्कार सर, मी भर बोलतो. सर नमस्कार. थोडस सोहम काय कर, थोडा मोबाईल जरा लांब ठेवा सर, थोडासा म्हणजे तुम्ही पूर्ण दिसाल किंवा तुम्ही थोडेसे अंतर बसा जरा. यस यस यस, ओके. त्यालाही तुमच्या जवळ घ्या जरा. हा बोला. सर आपण जे पुस्तक मागवले होते ते पुस्तक आले आता सध्या, त्याच्यामधल्या प्रश्नपत्रिका सुरू केल्या सर? हो बिलकुल बिलकुल, स्टार्ट करायचे आहे. फक्त सर्वांनी आपण काय करूया, आज संध्याकाळी त्याचंही नियोजन करूया. एकच मीच एका पुस्तकातली प्रश्नपत्रिका पण पाठवणार, आणि त्याच प्रश्नपत्रिकेतलीच मुलांनी पण ते सोडवायचे. म्हणजे एका दिवशी आपण दोन पुस्तकं स्टार्ट करू. एक समजा आलेल्यापैकी मी आता चॉईस करतो आज, आणि दोन प्रश्नपत्रिका दोन पुस्तकातल्या पाठवायच्या. मुलांनी ज्यांच्याकडे पुस्तक आहे त्यांनी पुस्तकातून सोडवायची, आणि ज्यांच्याकडे पुस्तक नाही त्यांनी याच्यातून सोडवायची, मोबाईलमधून, पण त्यात सोडवायच्या. एकच स्टार्ट करूया आपण निश्चितपणे. तेच प्रश्न होता, कारण म्हटलं तर प्रश्नपत्रिका सुरू करायची होते. नाही नाही, सुरुवात करायची आपल्याला. बिलकुल बिलकुल, सुरुवात करायची लगेच. हा काय म्हटले सर? क्लासमध्ये सुरुवात करणार आहेत? हो ना, क्लासमध्ये पण आपल्याला काही मुलांनी मागवलेल्या नाही आहेत. आपण मागवले यासाठी चार पैसे गेले, परंतु काय होतं तो प्रश्न म्हणजे पुस्तकावर फार छान पद्धतीने दिलेला असतो, मांडणी त्याची दिसतो आपल्याला व्यवस्थित. मोबाईलमध्येही तोच असणार आहे, पण स्क्रीन लहान असते, त्याच्यामुळे प्रश्न समजून घेताना उतारा वाचताना अडचणी येतात. तर ते होऊ नये म्हणून आपण पुस्तकं बोलवलेली आहे.
हर्षवर्धन तुला बोलायचं मला परत काही? हॅलो. हा सर बोला बोला. हा नाही काही बोलायचं नाही, ते ऍड्रेस राहिला माझ्याकडून. बर 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 बर. अजून कोणाला कोण बोलतय, पालक कोणी बोलत असतील तर बोला बिलकुल, किंवा मुलांच्याही अडचणी असतील तर. आपला आता कंटिन्यू चालू आहे, त्यामध्ये आपण खरं तर 5 मिनिटात संपवणार होतो, परंतु 5:25 आणि 5:50 कधी झाले बोलण्याच्या ज्यात समजलेलं नाही आहे. सोनवणे सर. हा आपण एक मिनिट. हा तन्मय पप्पा आहेत का? हो सर. नमस्कार सर. नमस्कार नमस्कार. या या या. सगळ्यांना गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सगळ्यांच्या वतीने सरांना. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. कोणते ऑनलाइन? गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. गोष्टी महत्वाची गोष्ट असते की पालक सर होता, पालक किती लक्ष देतात आपल्या मुलाकडे यावर डिपेंड असत. त्यामुळे तुम्ही म्हटलं तसं आता पालकांनी ऍक्टिव्हली पार्टिसिपेट होणं गरजेचं आहे. हो सर हो सर. घायल सर स्वतः घायल सर म्हणजे आम्ही अगदी जवळचे मित्र क्लोज फ्रेंड आणि सर आणि सरांचे विद्यार्थी हे स्वतः खूप टॅलेंट आहेत. खूप मोलाचं मार्गदर्शन सर आपल्याला करतायत. सगळ्यांनी काळजीपूर्वक लक्ष द्या. एक मिनिट. ए अरे हर्षवर्धन माईक बंद कर बेटा. केला मी केला आता. हा तर फार मोलाचं मार्गदर्शन सर आपल्याला करतायत. खूप महत्वाची गोष्ट सगळ्यांनी काळजीपूर्वक ऐका. पालकांनी विशेष लक्ष द्या. घायाळ सर हे म्हणजे ज्या पद्धतीने मी आहे त्याच पद्धतीने घायाळ सर स्वतः तज्ज्ञ आहेत यामध्ये. त्याच्यामुळे मोलाचा सल्ला आपण प्रत्येकाने ऐकला पाहिजे. सर स्वागत आणि बोला. नमस्कार. नमस्कार सर. सांगायचा विषय हाच होता की पालकांनी आता मुलांना आपण तुम्ही ट्रेन केले ज्या पद्धतीने तुम्ही ट्रेन केले ते आता आपण झाले सगळ्या गोष्टी त्यांना आता येतात. आता विषय की मुलं प्रश्नपत्रिका कशी सोडतात. प्रश्नपत्रिका सोडत असताना ते गणित करताना आपण त्याच्यापाशी बसलो अधिक योग्य. 2 तास जर आपल्या म्हणजे घरामध्ये आई असेल जर आईला वेळ असेल तर आईला त्या बाळापाशी बसायचं. बिलकुल. फक्त गणिताचं पोर्शन म्हणजे सोडवता वेळी जरी बसलं तरी चालतं. बिलकुल. की गणित करत असताना काय करतो आणि तो राईट प्रॉपर विचार करतो का या सगळ्या गोष्टी. कारण थिंकिंग ऍबिलिटी डेव्हलप करणं सगळ्यात जास्त महत्वाचं. प्रॉपर थिंकिंग झाली पाहिजे. योग्य पद्धतीने त्याला विचार करता यायलाच पाहिजे. जर तसा विचार करता येत नसेल तर मग आपण अधिक लक्ष देणं गरजेचं आहे. हे पालकाला लक्षात येईल कारण ती प्रोसेस महत्वाची आहे. बिलकुल सर बिलकुल. आणि त्यामुळे गोष्ट की ते गणित कशा सोडवतो आणि ती त्याच्यानंतर त्याच ते रायटिंग व्यवस्थित आहे का म्हणजे काय म्हणतो लेखिकाम व्यवस्थित करतो का कच्चे का नाही तर काय करतो. कधी कधी तुक्के जर बरोबर येत असेल ना तर त्यात समाधान मान्यता अर्थ नाही. तुक्के येऊन जातात मग आपले मार्क्स 95 पुढे चालले जातात 90 पुढे चालले जातात आणि मग ते नुसतेच मार्क वाढतात. त्या तुक्क्याला काही फायदा राहत नाही. कदाचित परीक्षेमध्ये त्याचा म्हणजे ते युजलेस थिंग आहे. बिलकुल सर. दुसरी ही गोष्ट. तिसरी गोष्ट म्हणजे नियमित सराव. तुम्ही सांगितलं तसं त्या पद्धतीने जर अगोदरपासून जे जे शिकवणं झालंय मुलांचं तुम्ही जे जे शिकवलंय ते त्याला येतंय का. पुस्तकाचा सुद्धा सराव करणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी पाहणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाचं त्याला नुसतं प्रेशर देणं गरजेचं नाही तर त्याला प्रेम पण देणं गरजेचं आहे. त्याला ज्या गोष्टी येतात त्याबद्दल त्याची स्तुती करणं फार महत्वाची आहे. बिलकुल. आणि स्तुती आहे त्याचबरोबर त्याला जे येत नाही तिकडे हळूच घेऊन जाणं आणि ते त्याच्याकडून सोडून घेणं हे सगळ्यात महत्वाची गरजेचं आहे. कारण आता तुम्ही प्रेशर देऊन नाही हँडल करू शकत. एखाद्याची जर लिमिट असेल अमुक इतकं वजन उचलण्याची तुम्ही प्रेशर देऊन सांगतात की नाही तुला त्याच्यापेक्षा दुप्पट वजन उचलायचंय नॉट पॉसिबल. ते प्रेशर देऊ नका. त्याला प्रेमानं त्याच्याकडून करून घ्या आणि ह्या काळामध्ये त्याला जास्त त्याच्याकडून जास्तीत जास्त काम करून घ्यायचं असेल तर जास्तीत जास्त जिव्हाळ्या ना त्याच्याकडून ते काम करून घ्यावं लागेल असं माझं मत आहे. निश्चित सर निश्चित सर. तुम्ही जे आता जो मुद्दा मांडला की जो जे ज्या गोष्टी म्हणजे मुलांना मारून झोडून होत नाहीत त्या गोष्टी प्रेमाने घडतात आणि मुलांना प्रेमाचीच गरज आहे इथून पुढे तर निश्चितपणे. म्हणजे गाढवा मूर्खा तुला हे येत नाही हे असं होतंय तसं होतंय असं न करता आपण त्याला प्रेमानेच घ्या
कारण त्याचा त्याची मानसिकता बिघडायला नको की तुला हे येत नाही ते येत नाही असं मग मुलांचा समज असा होतो, मुलं निगेटिव्ह होतात की मला येत नाही. या गोष्टी जास्त मुलांना ऐकायला भेटतात, त्यापेक्षा बाळांना तुला जमतंय, तू करू शकतोस, यस तुझ्यात ऍबिलिटी आहे आणि तुला हे जमणार आणि तू करणार, या गोष्टी त्याला सांगा. आणि मी हेच बोलतो की तू 100% पेपर सोडू शकतो, तुला तुझी कॅपॅसिटी 100% वरची आहे, तू फक्त सिलेमिस्टेक करतो, सिलेमिस्टेक होतात त्याच्याकडून, आता होईल हळूहळू कमी. हा निश्चितपणे आता इथून पुढे या गोष्टी घडत राहतील. आणि सर वेलकम आणि स्वागत आणि धन्यवाद. आपण पुढच्या पालकांकडे जाऊया एकदा. हा मयंक सर बोला. सर नमस्कार. सर नमस्कार. नमस्कार सर. परत मी म्हणजे जे आपलं पुण्याचं जे बोर्ड आहे सर शिष्यवृत्ती स्कॉलरशिपच, ते हेल्प डेस्क ला मेल केला होता सर. बर. तुम्ही सर सांगितले होते की विद्यार्थ्यांना ऑप्शन आहे लँग्वेज चूज करायचा. बिलकुल. निवडायचा भाषा निवडायचा. हो. परंतु ते मयंकचे लँग्वेज होतं इंग्लिश लँग्वेज असल्यामुळे त्या सरांनी जे आहे ते इंग्लिश मीडियम मधूनच फॉर्म भरला होता. बर. तर सर मी जे मेल केला होता सर, मेल तिकडून जे रिप्लाय जे आला सर, जे शाळेचं मीडियम आहे त्याच मीडियम मधूनच त्यांनी परीक्षा द्यायला पाहिजे असं आलाय सर. ते मेलवर रिप्लाय आलाय त्यांचा तसा. हो सर. हो सर. निश्चितपणे तुम्ही त्याच्यावर काम केलंय. आणि मग इतक्या पुढे समजा आम्ही कोणी पालक किंवा शिक्षकही कदाचित गेलेलो नाही आहे, म्हणजे इथून पुढे ही गोष्ट एक चांगली क्लिअर झाली आपली की भविष्यामध्ये आपल्याला यस 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 तुम्ही पाहू शकता त्यांना मेलचा रिप्लाय आला आहे बोर्डाकडून. उपरोक्त संदर्भ या विषयानुसार आपणास कळविण्यात येते की शाळेचे जे माध्यम आहे त्याच माध्यमातून विद्यार्थी सर मला तो मेल सेंड करा, आपण ग्रुपवरच टाकून ठेवू, काही विषय नाही आहे. शेवटी तेच घडलेलं आहे, MSCRTच्या बोर्डानुसारच आपल्याला परीक्षा द्यावी लागलेली आहे, त्याच्यामुळे काही अडचण नाही. बर. पुढे. ओके सर मी तुम्हाला सेंड करतो हा मेल. हो 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 चालेल सर चालेल सर. मॅडम नमस्कार. एकदा काय करा थोडस एकतर हा कॅमेराचा हे फोकस बदला किंवा मागच्या खिडकीतून फोकस जास्त येतोय. हा कॅमेरा मोबाईलच खिडकीकडे ठेवा, मोबाईल तिकडून बघणार सरांकडे. हा येस. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार मॅडम. बाकी सगळं नियोजन एकदम उत्तम पद्धतीने चाललंय, फक्त मुलं कधी कधी असं हवेत आहेत. अनुभव घेतलाय मुलांनी 4 परीक्षेचा, स्पेशली मध्ये आर्य विषय बोलतेय, थोडस जमायला लागलं का त्यांना वाटतं नाही मामा मला हे जमतंय तर परत परत त्या गोष्टी का करायच्या. जसं तुम्ही नेहमी सगळं आपली टीम काम करत आहे, फक्त एक मेसेज करत जा परत रिव्हिजन करा, कारण तुमचा मेसेज आल्याशिवाय मुलं काही हालचाल करत नाही. क्लासला सुट्टीचा मेसेज बघितला सर का निवांत 8 वाजेपर्यंत आरड होईल किती आवाज देत क्लास नाही मामा मला झोपायचंय. तुमचा आवाज ऐकल्याशिवाय तुम्हाला बघितल्याशिवाय आमच्या मुलांची सकाळ होतच नाहीये. अरे वा वा. तो एक चांगली सवय लागली का मुलं स्वतःहून पावणे 6 वगैरे उठतात, आवडीने सगळ्या गोष्टी करतात. आणि अजून एक मला महत्वाचं तुम्हाला विचारायचं होतं स्पेशली तामेकर सरांना का त्यांनी दीदीसाठी आणि वेदांत दादासाठी परीक्षेची तयारी तर करून घेतलीच पण त्यासोबत मुलांचा आहार हा खूप जास्त महत्वाचा मला वाटतोय. कारण माझी आर्या भाज्या फळं किंवा जो आपण म्हणतो ना 8 ते 10 तास मुलांनी अभ्यास करावा, पण त्यासाठी त्यांच्या शरीराला लागणारी जी पोषक तत्वे आहेत ती पण त्यांच्या आहारातून जायलाच पाहिजे. त्यांनी पोळी भाकरी जे काय असेल ते व्यवस्थित खावं. तसं तुमच्याकडून एक मेसेज होऊ द्या का मुलांना जे मम्मी देतील ते पोटभर खा. कारण माझ्यापुढे टार्गेट तेच असतं सर, माझ्यापुढे एकच टार्गेट आहे दिवस निघाला का माझे 2 मुलं काय पोटभर खातील, बाकी मला कशाची चिंता नाही आहे सर. त्यांचं ते करतील आणि आहे त्यांचं म्हणजे ठीक ठाक आहे असं एवढं काही जास्त नसेल पण करत आहे. बघा आता जो मॅडमने प्रश्न विचारला फार छान प्रश्न आहे की म्हणजे हेल्थ इज वेल्थ. आणि शेवटच्या काळामध्ये आपण स्वतःची काळजी कशी घेतली पाहिजे. बघा आता माझा सध्या एक पुतण्या राजस्थानमध्ये कोट्याला आजही आहे. आणि जसं वेदांत आता चंद्रपूरला आहे, ऋषाली नवोदयला आहे,
तर एक पालक म्हणून माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे की यस माझी मुलं चुकीची नाहीत. आणि हा प्रत्येक पालकांचा तुमचा सुद्धा तुमच्या मुलांवर विश्वास तर पहिली गोष्ट असलाच पाहिजे. फक्त अंधविश्वास सुद्धा ठेवायचा नाही की माझी मुलं चुकीची नाहीत, ती आपल्याला खात्री असली पाहिजे. वेळोवेळी ती खात्री करून सुद्धा घेतली पाहिजे. की कधी कधी काय होतं की एखादा विद्यार्थी आपण म्हणतो नाही माझा मुलगा ठामपणे बरोबरच आहे, पण मी बोलतो हे नक्की बरोबर आहे का याची आपण खात्री केली पाहिजे. तर निश्चितपणे ते तुम्ही करताय, करत राहणार, भविष्यातही करा. याच्यात प्रश्न महत्त्वाचा मॅडमने विचारला की मुलांनी काय खाल्लं पाहिजे, किती खाल्लं पाहिजे. तर पोषक घटक तर निश्चितपणे मुलांनी पोळी म्हणजे चपाती आणि भाजी भाकरी घरातली खाल्लीच पाहिजे, जे काही असेल अगदी घरात, तुमच्या प्रत्येकाच्या घरात. मी स्वतः वेळ प्रसंगी म्हणजे ती परिस्थिती तुमची आमची, आपण पालकांची परिस्थिती वेगळी होती, आपल्याला काही बुद्धिमत्तेला पोषक घटकच मिळतील असा काही भाग नव्हता, आणि त्याच्यामुळे आपल्यावर कुठला परिणाम झालेला नाही आहे. खाण्यापिण्याचा तसं फार मोठा मॅटर करत नाही, परंतु पोटभर खाल्लं पाहिजे. मुलांनी उपाशी पोटी राहायला नको, कारण उपाशी पोटी राहिल्याच्या नंतर हळूच त्याचा निश्चितपणे 100% पोटात जर अन्न कमी असेल तर त्याचा मेंदूवर परिणाम होतो. मेंदूची क्रिया मंदावते, विचार करण्याची जी पातळी आहे आपली ती घसरलेली असते. जर पोटात मध्ये अन्न पोटभर असेल तर आपल्या पेशी काम करतात, सेल्स ग्रोथ चांगली होते, त्याचा परिणाम ब्रेनवर होतो, आपलं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं. ब्लड सर्क्युलेशन चांगलं झाल्याच्या नंतर ब्रेनची पॉवर वाढते, आणि पॉवर वाढल्यामुळे आपण विचार जास्त करतो, परफेक्ट विचार करण्याची आपल्याला सवय लागते. त्याच्यामुळे पहिली गोष्ट पोटभर खाल्लं पाहिजे. काय खाल्लं पाहिजे आणि काय नाही खाल्लं पाहिजे ही एक गोष्ट फार महत्त्वाची आहे. बिलकुल तुम्ही शक्यतो मुलांना आवडणारे जे पदार्थ आहेत ते फास्ट फूडमधले आहे. बिलकुल इथून पुढच्या काळामध्ये 2 महिने तरी मुलांना तुम्ही ज्याला आपण पाणीपुरी म्हणतो ती पाणीपुरी खायला घालू नका, कारण त्या पाणीपुरीमुळे काय होते की ॲसिडिटी वाढते. ॲसिडिटीचा सगळ्यात मोठा परिणाम कुठं होत असेल तर डोक्यावर होतो. आपण म्हणतो छातीत जळजळ होते, हे होते, परंतु विचार क्रिया मंदावण्याचं काम सगळ्यात मोठी ॲसिडिटी करते. इथून पुढे हॉटेलचं शक्यतो कुठलंच, बिलकुल हॉटेलचं काहीच खायला घालू नका. आग्रहापोटी सुद्धा बिलकुल तुम्ही त्यांची परीक्षा झाल्याच्या नंतर बिंदास्तपणे हॉटेलला जेवायला जा. हॉटेलला जेवायला जाऊन त्यांना पोटभर काय आवडेल ते खाऊ घाला, परंतु 2 महिने टाळा. याच्यासाठी टाळा की बाहेरचे पदार्थ निश्चितपणे शरीराला घातक असतात. फास्ट फूड हे बऱ्याच गोष्टींना त्रासदायक होते. याच्यामुळे कदाचित मी जसे काही त्यांची अपोजिट जाहिरात करतो असं नाही, त्यांचे धंदे चालले पाहिजे, परंतु आपल्या मुलांवर त्यांचे धंदे अवलंबून नाही आहेत. तर त्या गोष्टी एक टाळा. बाहेरचे पदार्थ बिलकुल खाऊ घालू नका. आपले जे काय म्हणतात त्याला म्हणजे काजू बदाम म्हणू की थोड्याफार प्रमाणात तेही खाऊ घातलं तर निश्चित चालेल, कारण ते शरीरासाठी आवश्यक घटक आहे. आणि जे काही बूस्टर्स बाजारामध्ये जे चांगल्या कंपन्यांचे बूस्टर्स मिळतात तर त्यातला कुठलं जर आणला, मी आणलेला नाही बरं का, म्हणजे मी मुलांना त्यातलं काहीच घातलेलं नाही आहे. फक्त माझी मुलं एक चांगली गोष्ट होती, यस मॅम, एक चांगली गोष्ट होती की आम्ही जेवायला बसलो की मुलांना जेवायला बसवायचो. म्हणजे आमची मुलं बिलकुल, आम्ही 6 जण होतो, भावाची 2 मुलं, माझी 2 मुलं, आम्ही 2 6 जण एकाच वेळेला जेवायला बसायचो. सगळ्यांच्या ताटात, जे माझ्या ताटात ते त्यांच्या ताटात. मुलांनी तिखटसुद्धा खाल्लं पाहिजे, अगदीच कमी तिखट, नॉर्मलचं तिखट चाललं पाहिजे, गेलंच पाहिजे मुलांच्या पोटात. तर ह्या गोष्टी आहेत. मॅडम बोला एकदा मुक्कावर. मॅडम सर मी काही पण खातो, मला जे असलं ते झालं, पोळी भाकरी म्हणजे कोणती भाजी. तन्मय. येस येस तन्मय बाळा, 1 मिनिट. हा हा मॅडम बोला ना. नाही तेच म्हटलं, ते बूस्ट वगैरे ते तर ठीक आहे, पण 1 चम्मच चवन ब्रश आणि रोज 2 बदाम खावेत मुलांनी. बिलकुल तेवढे कट्टा असे माझ्या आम्हीसाठी तरी. निश्चित निश्चित, च्यवनप्राश असेल तर च्यवनप्राश त्याचा 1 चमचा, त्यासोबत 2 बदामाचे. कारण ह्या गोष्टी काय होतात, डायरेक्ट आपल्या ब्रेनच्या सेलपर्यंत पोहोचतात, म्हणजे त्याचं प्रॉपर काम ते आहे, ते करतात. आणि अजून मी जण तांबेकर मॅडमनी सुद्धा मार्गदर्शन आम्हाला महिला वर्गाला
त्याला थोडस करावं, त्यांचं चॅनल आहे, त्यांनी पण थोडासा वेळ द्यावा आमच्यासाठी. बरोबर का नाही? तुम्ही पुस्तकं तुम्ही जमा करून आणतात सर, पण आम्हाला जी पाहिजे ते मॅडमच देऊ शकतील ना. स्पेशली आपण त्याच्यावरही घेऊ आज, तर आता म्हणजे अगदीच नाहीये तयारी, परंतु तुम्ही म्हटलात तर निश्चित काही पुढच्या काळामध्ये लवकरच पुन्हा एकदा आपण असं सेशन अरेंज करू वेळेत वेळ काढून. आणि तिने काय केलं मुलांसाठी ते आपण केलं पाहिजे तेही आपण चांगली झाली सर्वांनी आज करून पाहा. तर तेही निश्चितपणे घेऊ. आणि जाहिरात म्हणून नाही, म्हणजे मी जे सांगतोय इथून पुढचं जे काही आहे जाहिरात म्हणून नाही, परंतु मी मुलांसाठी एक म्हणजे आत्ता आत्ता मागच्या काळामध्ये त्यांना दोघांना तिकडे पाठवून दिलं आहे, त्यातला एक प्रॉडक्ट मी तुम्हाला शेअर करेल, ग्रुपवर त्याचा फोटो पाठवेल. जाहिरात म्हणून बिलकुल नाही, फक्त आणि त्यात म्हणजे तुम्ही द्यावंच असंही नाही, पण ठीक आहे, म्हणजे ज्या नॅचरल गोष्टी आहेत त्या जर मुलांना पोचल्या तर खूप छान त्याचा रिझल्ट येऊ शकतो, शकतो म्हणतोय मी हा, म्हणजे त्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतात मुलांनाही. तर त्याचं मी एक चाइल्ड बूस्टर आहे ते शेअर करेल ग्रुपवर, त्याचा फोटो तुम्ही घेऊ शकता किंवा मग ते मागवू शकतो आपण, अशी काही अडचण नाही. सर अरे बूस्टर, बूस्ट म्हणजे चालना देणार, प्रेरित करणार. दूध सुद्धा, येस, दूध इज बिग बूस्टर. ओके बाळांनो, तुमच्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या. तन्मय बोलत होता, तन्मय बाळा बोल एकदा परत. सर काल परवाच्या नोट्स पाठवा. ओके बेटा, तन्मय काय म्हणत होता राजा? सर मी ना पोळी भाकरी आणि कोणती पण भाजी खातो, म्हणजे जे असलं. पोळी भाजी भाकरी जे घरामध्ये आपल्या झालेलं असेल ते खाल्लंच पाहिजे. कारण सर मला कारला आणि वांगे आवडत नाही, मग ते केलं तर मग ते खावं लागतं ना, मी पोट भर खातो. खाल्लं पाहिजे कारलं भरून, नाही भरली मन भरलं की बघ. येस, म्हणजे कारलं तर खरंच आमच्या वेदांच्या आवडीचा पदार्थ आहे, म्हणजे भाजीमध्ये कारल्याची भाजी त्याला खूप आवडते. मला पण कारलं आवडतं, ते खाल्लं पाहिजे. आणि तन्मयने ज्या पद्धतीने सांगितलं की अन्न हे पूर्ण ब्रह्म, पहिली गोष्ट ताटात वाढलेलं वाया जायला नको, ते आपण पूर्ण खाल्लं पाहिजे. आणि ह्या गोष्टीची सर्वांनी काळजी घ्या. जेवताना पुन्हा एक सांगतो, जेवताना जेवण करीत असताना घरामध्ये असा पंक्तीमध्ये बसा, कुठेही जेवा, जेवताना एक गोष्ट ताटात शिल्लक नाही राहिलं पाहिजे. दुसरी गोष्ट, आपलं जेवण झाल्याच्या नंतर बऱ्याच मुलांना सवय असते की जे आपल्याला आवडत नाही ते बाजूला काढून ठेवायचं, शक्यतो काढण्याची वेळ आली नाही पाहिजे. त्यात जे टाकलेले आहेत अगदी कढीपत्ता सुद्धा खाल्ला पाहिजे, कढीपत्ता खाल्ला पाहिजे, टोमॅटो खाल्ला पाहिजे, बटाटा खाल्ला पाहिजे, त्या जेवणामध्ये जे काही असतील ते सगळे सेवन करण्यासाठी असतात, ते एकतर खाल्ले पाहिजे. दुसरी गोष्ट, जेवण करीत असताना जर आपल्या अन्नाचे काही कण आपल्या ताटाच्या आजूबाजूला पडलेले असतील तर घरात असा नाही तर पंक्तीला बसा, ते मात्र निश्चितपणे आपण जेवण झाल्यावर उचलून आपल्या ताटात घ्यायचे आणि मगच हात धुवायला जायचं, बाहेर आपलं अन्न पडलेलं असता कामा नये. जे तुम्ही पाठवता गणिता त्यांची पुढच्या दिवशी उत्तर पाठवू शकता का? समजत नाही बरोबर आहे की नाही चुकीचं आहे. बरोबर आहेत की चुकीचे आहेत हे समजत नाही. आता कसं आहे, त्यातले जर काही असतील तर निवडक आपण क्लासमध्येच घेऊ ना प्रॉब्लेम्स, परंतु सगळेच जर म्हणायचं तर मग बाळा मग त्यातली सोपी जरी असली तर मग ती आपल्याला आली पाहिजेत ना. चुकलंय की बरोबर आहे त्या पद्धतीचे गणित आपल्याला, त्या पद्धतीचे गणित कुठल्या पानावर सोडवलेली आहेत, कुठल्या
घटकात सोडवलेली आहेत ते रजिस्टर उघडायचं आणि त्या पद्धतीने जायचं, चेक करायचं एकदा आपण आपलं थोडंसं जरा लक्ष घालू. ठीक आहे, चला अशा पद्धतीने आजचा क्लास. हा विवेक बोल, तुझा हँड रेज कर एकदा. सर तुम्ही आता कार्लच ते कार्ल लॅस्टन एक शास्त्रज्ञ, तुझा माइक सुरू कर ना, व्हिडिओ स्टार्ट कर ना व्हिडिओ. हो सर करतो. आता काहीतरी बोल ना, जरा स्पॉटलाइट होऊन बोल. नाही का कार्ल लॅन्स्टेनर जो शास्त्रज्ञ, आता तुम्ही कार्ल म्हणला तर त्याच्यावरून तिने नाही का रक्त गटाचा शोध लावला होता कार्ल लॅन्स्टेनरने. बघा कार्ल लॅन्स्टेनर यांनी रक्त गटाचे शोध लावलेले, जसे रक्तगट रक्ताचे जे गट आहेत, कोणते गट आहेत सांगता येईल बाळा तुला? मला माहितीये सर. सर मी सांगू का, ए निगेटिव्ह बी पॉझिटिव्ह. बोल बोल. सर ए बी पूर्ण घेणार आहे आणि ओ जो आहे का तो पूर्ण देणार आहे, दात आहे तो पूर्ण. ओ कोणाला पण जमतो आणि ए बी असतो का तो कोण कोणाचं पण रक्त घेऊ शकतो. म्हणजे ए बी हा बेस्ट गेनर आहे तर ओ हा बेस्ट डोनर आहे. हो सर मला पण माहिती आहे. तर बघा त्याने ए बी पॉझिटिव्ह ए बी निगेटिव्ह, ए पॉझिटिव्ह ए निगेटिव्ह, बी पॉझिटिव्ह बी निगेटिव्ह, ओ पॉझिटिव्हच असत. ओ पॉझिटिव्ह ओ आणि ओ सगळ्यांना देतो, ए बी सगळ्यांचं घेतो. आणि म्हणजे ए बी पॉझिटिव्ह किंवा ए पॉझिटिव्ह किंवा बी पॉझिटिव्ह असणं आणि हा फार मोठा गट आहे आणि ती चांगली बाब आहे. ए निगेटिव्ह बी निगेटिव्ह हे फार रेअर राहतात, फार अवघड असते. त्याच्यामुळे ज्याचं ए पॉझिटिव्ह आहे त्याला प्रॉब्लेम नाही, बी पॉझिटिव्ह आहे त्याला प्रॉब्लेम नाही, आणि ए बी पॉझिटिव्ह रक्तगट सगळ्यात चांगला. चला ठीक आहे. हे बघा बाळांनो, तुम्ही आधी सगळे प्रॉब्लेम पाठवत होते पण आता कोणीच सोडत नाहीये, आणि मी तर मग ते कोणीच सोडत नाहीये. तुम्ही प्रॉब्लेम पाठवा, आलेलं गणित आल्याच्या नंतर माणसाच्या मनामध्ये अशी चंचल झाली पाहिजे. तुम्ही कुठलाही ग्रुप चेक नाही करायचा, आपला याचाच ग्रुप चेक करायचा, कुठला मुलांचा, की कुणी काय सोडवलं कसं सोडवलं, अरे त्याने पाठवलं मग चल मी पण पाठवतो. प्रश्न पाठवा, तुम्हाला सोडवता आलेले पण पाठवा आणि अडचण आलेल्या त्याही पाठवा, एकमेकांना शेअर करा. ग्रुपमध्ये असा हालचाल राहिली पाहिजे की अरे आदितीचा प्रश्न आला का, वैष्णवीचा प्रश्न आला पाहिजे, परीक्षितचा प्रश्न आला पाहिजे, विवेकचा प्रश्न आला पाहिजे, आर्याचा प्रश्न आला पाहिजे. आर्याचा प्रश्न आला की लगेच यशराजने सोडवून पाठवला पाहिजे, कृष्णाचा प्रश्न आला की देवेंद्रने सोडवून पाठला पाहिजे, आणि चल हे असं सोडव. तुम्ही ग्रुपमध्ये चर्चा करा, बोला एकमेकांना, ग्रुप त्यासाठीच आहे आपला, तो चर्चेसाठीच ग्रुप आहे. आणि एकाने समजा प्रश्न पाठवला की लगेच त्याला रिप्लाय आला पाहिजे, अगं आर्या हे असं नाही हे असं आहे. तुम्ही त्याच्यावर ॲक्टिव्ह राहा जोपर्यंत तुम्ही, मग तुमचे पालक सुद्धा त्याच्यात ॲक्टिव्ह राहू शकतात ना, की बाळा हे असं नाही हे असं केलं पाहिजे. पालकांनी सुद्धा त्या ग्रुपमध्ये ॲक्टिव्ह व्हा, पालकांनी सुद्धा त्याच्यात चर्चा करा, चॅट करा, एकमेकांना बोला, तो ग्रुपच त्यासाठी आहे. फक्त असं हाय गुड मॉर्निंग हॅपी बर्थडे मी कानाखालीच वाजवेन लगे, हे असं काय नाही, त्याच्याशी काही घेणदेण नाही. गुड मॉर्निंग बॅड मॉर्निंग नॉट मॉर्निंग येस मॉर्निंग काहीच नाही, प्रश्न त्याच्यावर उत्तर त्याच्यावर चर्चा बिलकुल करा. ओके सर, मी जे प्रश्न पाठवतो ना ग्रुपवर ते कोणी कोणी सोडवतच नाही. सोडवतील रे, तू परत त्याला टॅग करून पाठव ना, हा प्रश्न ज्याला येतो त्याने सोडवून बघा, असं काहीतरी टॅग कर ना त्याला खाली. मला जमतच नाही, असते एक गणित असतात म्हणजे ते खूप हर्ट जातात, ते मी पाठवतो तर कधी कधी कोण कोण पाठवत आणि मग नंतर
ते दुसरा पाठवल्यावर अवघड सकून जे म्हणजे ते पाठवतच नाही. आणि बाळा तुम्ही करू शकता ना, एखादा जर समजा तुम्हाला सोडवता येत असेल, एखाद्या प्रश्न पाठवला आणि तुम्हाला सोडवता येत असेल, छोटासा व्हिडिओ बनवा 2 मिनिटाचा, असं केलं तसं केलं, बोलू शकता तुम्ही, चांगली टीचिंग करता तुम्ही, करा आणि ते पाठवा ग्रुपवर, त्याचाही वेलकम असेल. ओके, चलो या पद्धतीने अभ्यास करा. ज्यांनी ज्यांनी प्रश्न विचारले त्या सगळ्यांचे आभार. सर्व पालक या ठिकाणी तुम्ही बसला. टेस्ट कधी घेणार आहे? टेस्ट कधी घेणार आहे? ऑनलाईन टेस्ट सुद्धा आपल्या आता सुरू होणार आहेत.